अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपण आज पाहणार आहोत उपवासाची भाजी। खूप टेस्टी लागते ही भाजी। चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूया। इथे मी राजगिऱ्याची भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि इथे शेंगदाणे आणि मिरची थोडीशी परतून घेतली आहे। शेंगदाणे आणि मिरची आपण मिक्सरला आबडधोबड कुटून घेणार आहोत। मिरची बारीक करून झाली आपली, तेल तापून झाले, त्यामध्ये आता ही मिरची टाकून घेऊ। आपली मिरची छान परतून घ्यायची। आता मिरची परतून झाली आहे, त्यामध्ये आता भाजी टाकून घेऊ। आपली भाजी छान हलवून घेऊ। आता आपली भाजी छान हलवून झाली आहे, त्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊ। छान एकजीव करून घ्यायचे। आपली भाजी शिजत आली आहे, अजून थोड्या वेळ आपण शिजून घेऊ। थोडंसं तेल टाकून घेऊ आणि परत छान अशी परतून घेऊ। आपली भाजी झालेली आहे। अशा छान छान रेसिपीसाठी कोंदेज किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।